देवेंद्रजी जे आम्ही पाणी पितो ते पाणी पिऊन बघावं, त्या पाण्याने आंघोळ करावी, त्या पाण्याला आंघोळ करण्यासाठी आणि त्यांना ते पाणी पिऊन बघण्यासाठी ते टँकर घेऊन आम्ही 10 तारखेला पैदल मार्च होणार आणि 21 तारखेला नागपूरला त्यांच्या घरी पोहोचणार. आम्ही त्या भागातील 69 खेडेगावातील खारं पाणी घेऊन टँकर भरून आम्ही नागपूरला 10 तारखेला राजराजेश्वर महाराजांचा जलाभिषेक करू, ते खारपान पट्ट्यातलं खारं पाणी घेऊन आम्ही नागपूरला 10 तारखेला पैदल जाणार आहोत. देवेंद्रजी जे आम्ही पाणी पितो ते पाणी पिऊन बघावं, त्या पाण्याने आंघोळ करावी, त्या पाण्याला आंघोळ करण्यासाठी आणि त्यांना ते पाणी पिऊन बघण्यासाठी ते टँकर घेऊन आम्ही 10 तारखेला पैदल मार्च होणार आणि 21 तारखेला नागपूरला त्यांच्या घरी पोहोचणार. गृह खात्याकडून जर परमिशन नाही मिळाली तर मग काय तुम्ही करायला पुढची काय बोलल्या? परमिशन चा संबंधच नाही. आम्ही काही कोणत्या प्रकारचं टँकर मध्ये ऍसिड घेऊन नाही चाललो, आम्ही कोणतं टँकर मध्ये दारू घेऊन नाही चाललो. ह्या भागातील जिल्ह्यातील जनता कशा पद्धतीनं खारं पाणी पिते ते पाणी तुम्हाला दाखवण्यासाठी आणि तुम्ही पिण्यासाठी आम्ही घेऊन येतो, म्हणून परमिशनचा प्रश्न नाही. पण तरी रीतसर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना आम्ही रीतसर अर्ज सादर करणार आहोत. परमिशन मिळाली नाही तरी आम्ही आमचा रोड मार्च करणार. आणि त्या ठिकाणी जर समजा तुम्ही जाणार उपमुख्यमंत्र्यांची भेट नाही झाली तर मग काय होणार? उपमुख्यमंत्री असं करणार नाही, ते राज्यकर्ते आहेत. निश्चितपणे राज्यकर्त्यांनी हा विचार करायला पाहिजे, मी ह्या राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, ह्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत, ह्या जिल्ह्यातील जनता कशा पद्धतीनं पाणी पिते ते पाणी पिऊन बघावं त्यांनी. आणि आम्ही मला तरी वाटते की ते निश्चितपणे ह्या भागातील जनता 250-300 किलोमीटर जे पायी चालत खारं पाणी घेऊन येतील त्यांचा ते आदर सत्कार करतील आणि ते पाणी पितील आणि त्या पाण्याने आंघोळ सुद्धा करतील अशी खात्री आम्हाला आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यावर आहे.